माझं सोलापूर न्यूज चॅनल। कार्ल मार्क्स यांच्या स्मृतिदिनी माकपकडून अभिवादन करण्यात आले आहे। मार्क्सवाद कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी केलेल्या सामाजिक राजकीय आर्थिक विषयांवरील लेखनातून मार्क्सवाद हा विचारपंथ निर्माण झाला। मार्क्सवाद म्हणजे जर्मन लेखक कार्ल मार्क्स यांचे तत्वज्ञान होय। मार्क्सवादास साम्यवाद असेही म्हटले जाते। मार्क्सवाद हा जगभर प्रसिद्ध आहे। शोषक वर्गाकडून शोषितांचे शोषण होत असताना या शोषणातून मुक्ती मिळवण्यासाठी कामगार क्रांतीची गरज असून त्यासाठी जगातील कामगार एक वा असा मूलमंत्र देणारे कार्ल मार्क्स यांचे मार्क्सवादी सिद्धांत जगाला मानवमुक्तीकडे घेऊन जाईल असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड विल्यम ससाणे यांनी कार्ल मार्क्सच्या स्मृतिदिनी अभिवादन करताना व्यक्त केले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कार्ल मार्क्स यांच्या स्मृतिदिनी कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था कुंभारी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना ससाणे म्हणाले की उत्पादनाच्या पद्धतीतील हिंसात्मक बदल म्हणजे क्रांती। खऱ्या जाणीवा आणि चुकीच्या जाणीवा असा भेद मार्क्सने केला आहे। आपल्या जाणीवांवरून आपले अस्तित्व ठरत नसून आपल्या अस्तित्वाचा आपल्या जाणीवांवर निर्णायक प्रभाव पडतो असे मार्क्स म्हणतो। आपण राहत असलेल्या जगाचे खरे स्वरूप श्रमिकांनी समजावून घेतले पाहिजे। आपल्या शोषणाची जाणीव त्यांना झाली पाहिजे। विचारप्रणाली किंवा धर्माच्या अफूने श्रमिकांची दिशाभूल होते असे मार्क्सला वाटते। यावेळी वसीमुल्ला हसन शेख संतोष पुकाळे प्रभाकर गेंट्याल अफसर शेख जब्बार मोमीन आदी उपस्थित होते। आजचं हे सरकार हे पूर्णपणे कामगार विरोधी आहे आणि या कामगार विरोधी सरकारच्या विरुद्ध आपल्याला दोन हात करायचे आहेत। आणि आजच्या या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी आपण हेच वचन घेऊया की येणाऱ्या काळामध्ये या मोदी सरकारला आपण खुर्चीवरून आपण जिस्त नाबूद करूया आणि कामगारांचं सरकार या ठिकाणी स्थापन करून खरी पुण्यतिथी खरी श्रद्धांजली आपण कार्ल मार्क्स यांना देऊ एवढंच या ठिकाणी मी सांगतो। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।